नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलेले आहोत मंगल भैरव सोसायटी नांदेड सिटी पुणे इथे, आणि इथे राहणाऱ्या पल्लवी अमोल कुंभार या वहिनींना भेटणार आहोत. आपणा सगळ्यांना माहिती आहे की आता कोण महाराष्ट्राची सुपर वहिनी ठरणार याची स्पर्धा सुरू झालेली आहे. तेव्हा आपणा सगळ्यांना माहिती आहे की झी मराठीवर सातत्याने आपलं नाव नोंदवण्यासाठी आणि सुपर वहिनी बनण्यासाठी चढावड सुरू झालेली आहे. आपलं नाव नोंदवा म्हणजे या स्पर्धेत आपल्यालाही सहभागी होता येईल. हा कॅमेरा लवकरच तुमच्या घरी येईल. तेव्हा आता जाऊया आणि भेटूया पल्लवी कुंभार वहिनींना. सगळे वाट बघताय. घरात जाऊ की नको? नमस्कार. घ्या उखाणा. दोन जन्मांचे मिलन म्हणजे तनु शतजन्माच्या गाठी. हो काय. अमोलचे नाव घेते खास आदेश भाऊजींच्या आग्रहास. काय सांगता त्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर अमोल कुंभार, ही माझी मुलगी, ही माझी आई. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. तो माझा आत्ते भाऊ. बर. ही माझी मामे बहीण. नमस्कार. ही माझी मामी. हे माझे मामा. आणि हा सगळा मित्र पण. नमस्कार सगळ्यांना. जेवढे इथे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त बाहेर आहेत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय चेहरा एकदम खुला आहे त्यांचा. हो ना. नॅचरल डिम्पल ही आहे. तेच रहस्य आहे का? मे बी. कुठे राहायला कुठे होते तुम्ही शाळा? सांगली. सांगली. सांगलीला कुठे? सांगलीला गाव भागात सिटी हायस्कूल. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील असायचे. पण तुम्ही एकटेच होता घरात? आई बाबा आणि तुम्ही तिघे? आणि बहीण. एक लहान. आणि बहीण. चौघं जण. मग बहीण कुठे असते आता? बहीण कोल्हापूरला असते. तुम्ही कुठे शाळेत? माझं जयसिंगपूरलाच बालपण गेलं. शाळा बळवंतराव जेले हायस्कूल. कॉलेज? कॉलेज वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. घरी कोण कोण होतं तुम्ही? घरी आई वडील आणि माझा भाऊ चौघेच. म्हणजे सगळं बालपण त्याच पट्ट्यातलं. हो हो. वाडीला वगैरे जायचं का? नरसोबाच्या वाडीला? हा जायचो. तुम्ही काय घाटावर भेटले? नाही नाही. ती गोड हसले बैल दोघे. नाही नाही म्हणताना हो हो पण आलं त्याच्यात. पण मग एकाच कॉलेजमध्ये होता? एकाच क्लासमध्ये होतो. हो. म्हणजे इंजिनिअरिंगचं बी सिव्हिल, दोघांचंही बी सिव्हिल झालंय, तर आम्ही दोघेही एकाच क्लासमध्ये होतो. पण तिथे नाही काय झालं. जे झालं ते नंतर झालं. काय सिव्हिल म्हटल्यानंतर स्टील सिमेंट हा विषय आलाच. आला. पण पायलिंग मजबूत व्हायला कुठे सुरुवात झाली? पायलिंग मजबूत तेव्हा काहीच झालं नाही. नंतर ॲक्च्युली आम्हाला दोघाला पण वेगळी वेगळी कंपनी आम्हाला कॉल आला होता. नाही तुमची ओळख? फ्रेंडशिप होती फक्त कॉलेजमध्ये असताना. फ्रेंडशिप इन द सेन्स असं फार काही नव्हतं. हार्डली दोन तीन वेळेला बोललो असो आम्ही. फक्त हाय हॅलो एवढंच. पण एवढं पण जास्त पण तसं नसायचं. मग फक्त ओळख होती बाबा ही माझ्या क्लासमध्ये आहे आणि तिला म्हणजे मी हिच्या क्लासमध्ये. तर दोघांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं होतं. मग रिसेशनमुळे थोडंसं ते डिले झालं. मग आम्ही जे दोघांनीही बाहेर ट्राय करायला सुरुवात केली होती तेव्हा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता दोघांचाही. मग जेव्हा बाहेर पडलो जॉबसाठी तेव्हा कोइन्सिडेंटली एकाच बसमध्ये असे एकाच लाईनमध्ये आमच्या सीट नंबर्स मिळाले होते आम्हाला. म्हणजे मी सांगलीतून सकाळी बस साडेपाच वाजता सांगली टू पुणे. बर. सो कोइन्सिडेंटली मी आतमध्ये आलो आणि ही या साईडला बसलेली होती. आणि मग अरे हाय तू कुठे आली इकडे कशी? मग ती म्हणाली मी पण पुणे. मी पण पुण्याला चाललो आहे. माझं पण उद्या जॉईनिंग आहे. बरं ऍक्च्युली सगळं ठरवून केलं होतं तरी सगळेजण हेच म्हणतात ठरवून केलं होतं. पुढे पण नव्हतं. पण तेव्हा पण असं काही बोलणं झालं नाही जास्त. कसं बोलणार? मी इथे बसलोय. तिचा भाऊ इथे बसलाय. त्याच्या पलीकडे तिची आई बसली आणि त्याच्या पलीकडे ती बसले. बाहेर बघ कसं होणार? काय बोलणार? माझे वडील होते आम्हाला सोडायला आले होते. बाबा बाहेर होते खिडकीच्या आणि माझे बाबा इकडे बाहेर. तेव्हाच फॅमिली फोटो काढला वाटतो. मग सुरुवात तिथूनच झाली का? नाही. मग इव्हन पुण्यात पोहोचलो आम्ही. म्हणजे तो त्याच्या स्टेशनला म्हणजे त्याच्या स्टॉपला उतरला. पण जाताना साधं बाय वगैरे काहीच नाही. म्हणजे जसं असा गेला सर निघून. पण मला सांगा हे जेव्हा उतरले तेव्हा तुम्ही वाट बघत होता का हे बाय करतील? असं काही नाही. पण ऍटलीस्ट थोडं एक्सपेक्ट करतो ना की चाललाय तर ऍटलीस्ट बाय तरी म्हणेल ना. म्हणजे
तुम्ही का नाही बाय केलं? तेव्हा भाऊ होता आणि आई होती, दोघ जण पण दोघांना बाय केलं पण हिला नाही केलं का? तुम्ही बरोबर का, तुम्हाला जमलं? मग पुढे? मग पुढे त्याच दिवशी संध्याकाळी याचा कॉल आला, तर त्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी. सो मला वाटलं की बाबा बाय करायला पाहिजे होतं. सो मग मी दुसऱ्या दिवशी नंबर मिळवला, हिचा नंबर नव्हता. तो कुठून मिळवला? कॉमन एक फ्रेंड होता. मला वाटलं की बाबा त्याच्याकडे मिळेल नंबर. सो मला मिळाला नंबर. मग तुम्ही फोन केला? हा, मग संध्याकाळी फोन केला. मग काय झालं? मग मी ॲक्च्युली विचार केला होता की हिला काय बोलायचं म्हणून. एवढं मी दिवसभर प्लॅनिंग करून ठेवलं होतं संध्याकाळी काय बोलायचं, कारण दोघांचा फर्स्ट डे होता. म्हणून मी म्हटलं की बाबा फर्स्ट डेवरून काहीतरी विचारू आपण म्हणून. पण मी दिवसभर प्लॅनिंग केलं फर्स्ट डेचं. माझा फर्स्ट डे झाला, संध्याकाळी हिला फोन केला. हिला म्हटलं काय कसा झाला फर्स्ट डे, मी ओळख वगैरे करून दिली फोनवर. ती म्हणाली अरे माझा फर्स्ट डे नव्हता, माझा फर्स्ट डे उद्या आहे म्हणाली. मग काय नाही, मग तिथंच थांबवून दिलं बोलणं. अच्छा, एवढंच बोलले तुम्ही? हा, त्या काल बाय का नाही केलं नाही विचारलं? नाही, तेव्हा इतकी ओळख नव्हती आणि गरज नाही वाटली ऍक्च्युली तिथे विचारण्याची. मग कधीपासून गरज वाटायला लागली? मग त्यानंतर हळूहळू मेसेजेस सुरू झाले. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट, हे सुरू झाले. हा, पहिला कोणी गुड मॉर्निंग पाठवला? आठवत नाही. आठवत नाही, हे बरं आता सोयीनं विसरला. पण सुरुवात कोणी केली, कोणाच्या मनात आधी आलं? नाही असं काय नाही सांगता येणार. नंतर पण इन्सिडेंट झाले बरेच ज्याच्यातून आम्हाला असं वाटलं प्रपोज, असं पण काही फॉर्मल असं काही प्रपोज झालं नाही किंवा गुडघ्यावर बसून वगैरे असं काही झालं नाही. पण काय मध्ये काय काय बऱ्याच कंडिशन्स वगैरे आल्या. त्यानंतर तिला जायचं होतं, तिला ॲक्च्युली जॉईनिंग आलं तिच्या कंपनीचं, त्यामुळं तिला चेन्नईला जायचं होतं. मग मी मग थोडं टेन्स होतं, तिला पण जायचं होतं. सो आम्ही एका ठिकाणी भेटलो होतो. मग तेव्हा मी म्हटलं की आता वेळ आहे तर बोलून टाकलेलं बरं. सो मी म्हटलं की तू आतापर्यंत मला सपोर्ट केला आहे सगळ्या गोष्टीत ॲज अ फ्रेंड म्हणून. सो इकडे तुम्ही पुण्यात आल्यावर एकमेकाला सपोर्ट करत होते काय? ॲज अ फ्रेंड म्हणून. पण मग हे सगळं सुरू झाल्यानंतर जे काही तुमची फ्रेंडशिप वाढली, फोन सुरू झाले, मग हे घरच्यांना कधी कळलं? घरच्यांना ॲक्च्युली नंतरच कळालं, म्हणजे एक तीन वर्षानंतर कळालं. कसं? आम्हीच सांगितलं त्यांना, असं कळलं असं नाही कुठून बाहेर वगैरे. पण कसं झालं होतं, माझं चेन्नईला जॉईनिंग आलं, मी चेन्नईला गेली, याचं मुंबईला पोस्टिंग आलं होतं, तो मुंबईला गेला. पुन्हा मी एक वर्षानंतर ट्रान्सफर घेऊन मुंबईला आली आणि याला गोव्याला ट्रान्सफर मिळाली. अरे बापरे, तो पुन्हा गोव्याला होतं. मी आलो पहिल्यांदा, परत ती तिकडे गेली, परत ती इकडे आली, मी बाहेर पडलो. सो मग नंतर मग आम्ही एकत्र आलो, मग मुंबईला आलो. मग तेव्हा पण मला परत एक दुसरी ऑपॉर्च्युनिटी आली होती बाहेर जाण्यासाठी. मग तेव्हाच आम्ही ठरवलं की बाबा आता घरी सांगून ठेवलेलं बरं. आणि घरी थोडं चालूच होतं की आता बघायला सुरू करू की झालं जॉब वगैरे करून, तीन वर्ष झाली आहेत तर करू. मग मी माझ्या वडिलांना सांगितलं. काय प्रतिक्रिया? सुरुवातीला थोडा विरोध होता. तुमच्या घरी? हो. तुमच्या? थोडाफार होता विरोध. दोन्ही घरांकडे इंटरकास्ट होतं, त्यामुळे थोडा विरोध असणं ऑब्व्हियस होतं. कसं काय काय कसं जमवलं तुम्ही? आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की बाबा थोडा विरोध होईल म्हणून. सो मग नंतर आम्ही हेच ठरवलं होतं की पळून नाही जायचं. मग काय जरी झालं तरी, म्हणजे बरी आपोज असं. हा, सुरुवात झाली. नाही, सगळं जे करायचं ते घरच्यांच्या संमतीने करायचं. आपल्याला जे पटले ते आपण घरातल्यांना सांगू, घरातल्यांना पटवून देऊ आणि मगच आपण करू. त्याला किती वेळ लागू दे, पण ते पटवण्यात यशस्वी ठरलं. हो, 7 ते 8 महिने गेले. मग पुन्हा त्यांच्याकडूनच थोडी सुरुवात झाली की ठीक आहे बघू आपण भेटू त्याच्या घरचे. पण हे जेव्हा सुरू होतं तरी तुम्ही भेटत होता? कारण मुंबईमध्येच होतो ना दोघे, म्हणजे जॉबला मुंबईमध्येच होतो. फायनली लग्नाचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा दोन्ही कुटुंब होती. हो. लग्न कुठे झालं? लग्न जयसिंगपूरला झालं. बरं, या गप्पा सुरू असताना आता किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्षाचा संसार एकदम आनंदाचा सुरू आहे. या टप्प्यावर किती बक्षीस मिळणार ते आता बघणार. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता 1 रुपया कुठेतरी आहे तो मिळाला पाहिजे 4 संधीमध्ये. वेळ सुरू झाली. सगळ्यांची मदत घेऊ शकता तुम्ही. 20 रुपये. गॉगल घे, गॉगल. 2000 रुपये. आणखी 2 संधी आहेत, पण 1 रुपया मिळाला तर बक्षीस मिळणार. 1 रुपया. आता 4थी वस्तू पाहिजे ती घ्या. कुठली? 10 रुपये.
2031 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. मग अशी आपण यांची प्रेमकथा ऐकली. आता तुम्ही बोलायचं या दोघांबद्दल. स्वभाव खूप आमच्या जावयांचा खूप चांगला आहे. अच्छा, म्हणजे खूपच चांगला. तुमच्या आई? आई, माझी आई. नमस्कार. माझ्या जावई खूपच चांगले आहेत. म्हणजे स्वभाव खूप शांत आहे, सगळ्यांना समजून घेते. आणि खरोखरच आतापर्यंत स्वभावावर त्यांनी बरंच काही केले. अगदी लहान म्हणजे वयामध्ये गर्व आहे याचा आम्हाला. व्हेरी गुड. खुश आहात ना? हो, खुश आहे. अगदी खुश आहे. सगळे खुश आहोत. समाधानी? हो, समाधानी. खूप सुख. मी बहीण आहे तिची. ती खूप अभ्यास करते आणि त्याच्यामुळे ना आम्हाला टेन्शन येतं. ती आधी खूप अभ्यास करायची त्यामुळे. हो, लहानपणी. आणि त्यामुळे बाबा सारखे म्हणायचे की बघ तिच्याकडे, बघ ती कसा अभ्यास केलाय तिने. मग तसं करायचं तू. त्यामुळे तिने एक असं बॉन्ड असं तयार केलेलं आहे. तिथेपर्यंत आम्हाला त्या लेवल पर्यंत जायला लागतं नेहमी. काय हाल केले तो? मला माहित नव्हतं ऍक्च्युली की मागच्यांचे इतके पण हाल होतील. मी तिची मामी आहे. ती इतकी अभ्यासू आणि हे होती ना, त्यामुळे माझ्या मुलीला, ही माझी मुलगी आहे ना, तिला तिच्यामुळे तिचे पप्पा प्रेरणा देतात की तिच्यासारखा अभ्यास करून अशी मोठी हो, जेणेकरून ती अशी छानपैकी अभ्यास करून आता चांगल्या मस्त पदावर आली आहे. त्यामुळे तुम्ही पण अशीच बस पकडून पुण्याला जा. अरे हो म्हणाले, हो म्हणाले त्या भटकर. एक मिनिट इथे द्या. मी पल्लवीची मैत्रीण आहे. आत्ताच आमची ओळख झाली आहे. म्हणजे एक वर्षभराची ओळख असेल, पण असं वाटत नाही की एक वर्षभराचीच ओळख आहे. खूप दिवसापासून, खूप वर्षापासून मी त्यांना ओळखते, तिला ओळखते असं वाटतं मला. कारण इतकी मनमिळावू आहे ती आणि एक छान मैत्रीण कशी असावी हे मला तिच्याकडनं कळलं. मग काय गाणं वगैरे गाणार आहात? थँक्यू. आता मला तुम्हाला विचारायचं आहे दोघांना, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला? क्षमा मागायची असेल तर मी हिच्या आईवडिलांची आणि माझ्या आईवडिलांचीच मागेन. जेणेकरून त्या फेजमध्ये, पर्टिक्युलर फेजमध्ये जो तुम्हाला त्रास झाला आमच्यामुळे, सो त्याच्यासाठी आम्हाला माफ करा. पण पुढे आम्ही नक्की भरून काढतो आहे आणि काढू पण पुढे मागे. सो थोडं सांभाळून घ्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचेच ज्यांनी आम्हाला इथंपर्यंत येण्यासाठी मदत केली आत्तापर्यंत. आणि पर्टिक्युलरली धन्यवाद तिचेच आहे की तिनं पण फार सपोर्ट केला मला. आणि महत्त्वाचं म्हणजे तिनं एक डेडिकेशन दाखवलं एका वेळेला, जेणेकरून आम्ही या स्टेजला येऊ शकलो. दोघांचं पण एकाचं कोणाचं नाही आहे, दोघांचं मिळून आहे. आम्ही जिथेपर्यंत आलो आहे तिथेपर्यंत. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? क्षमा आई वडील, सासू सासरे यांचीच मागेन. कारण ॲक्च्युली एका लव्ह मॅरेजमध्ये, इंटरकास्ट लव्ह मॅरेजमध्ये, जे सगळ्या रिलेटिव्हजना कन्व्हिन्स करून पुढं जाणं हे ॲक्च्युली डिफिकल्ट होतं. पण ते केलं आणि एखादं अरेंज मॅरेज इतकं व्यवस्थित होता येईल तेवढंच त्यांनी आमचा लव्ह मॅरेज पण सक्सेसफुल करून दाखवलं. आणि थँक्यू पण मी या सर्वांनाच म्हणेन, कारण त्यांनी इथंपर्यंत येण्यासाठी आम्हाला मदत केली. बोलता बोलता डोळ्यात पाणी आलं. आणि स्पेशली माझ्या वडिलांना थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी खूप जिद्दीने आणि कष्टाने शिकवलं मला. आणि कुठेही असो, इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर जरी जाण्यासाठी असो किंवा काहीही असो, जॉबमध्ये कुठल्याही डिफिकल्टीज असो, त्यांनी मला एक असा नेहमी सपोर्ट केला. जे एक मुलगी म्हणून कुठली बंधनं नाही लादली माझ्यावर. नेहमी मला मुलाला जितका सपोर्ट करता येईल तितकाच त्यांनी मला केला. मस्त. खरं असंच केलं पाहिजे प्रत्येकाने. तुमच्या डोळ्यात पाणी आलं या सगळ्या आठवणींमुळे. त्याही पलीकडे मी समजू शकतो भावना तुमच्या मनातली. आई बाबा त्यावेळची सगळी परिस्थिती तुमच्या नजरेसमोर आली म्हणून डोळ्यात पाणी आलं. पण त्याच्याचबरोबर ते पाणी पुढे कंटिन्यू का राहिलं याचं मीही एक कारण शोधलं. तर यानंतर जो खेळ होणार आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी बक्षिसं मिळवून दिली नाहीत नंतर रडण्यापेक्षा आताच डोळ्यातून पाणी घ्यायचं. बघितलं काय गंमत आहे. काही क्षणात त्याच चेहऱ्यावरती हसू उमललं. मला असं वाटतं प्रत्येक घरात असंच आनंदाचं वातावरण राहू दे. डोळ्यातल्या अश्रूंपेक्षा किंवा आसवांपेक्षा आनंदातले अश्रू कायम तरळू दे आणि सगळ्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदू दे. यासाठी तर ही आनंद यात्रा सुरू आहे. आता ते आव्हान पेलणार का? आणि 2 मिनिटात ही तीनही बक्षिसं म्हणजे 11 वस्तू आणून या माऊलीला मिळवून देणार का? बघूया. कुठली प्रॅक्टिस घेतली आहेत त्यांची? खरं सांगा कुठली घेतली आहेत प्रॅक्टिस? ज्या अर्थी तुम्ही इतक्या लहानपणापासून अभ्यासू आहात त्या अर्थी तुम्ही नक्की त्यांचा अभ्यास करून घेतला असणार. सांगा
परत आणलं पण पाहिजे. क वेळ सुरू झाली. चला क एका वेळेला एक वस्तू आणली. कॉफी तीस सेकंद झाली. पंचावन्न काजू इथून दिलेलं बाद द्यायचं नाही. तीस सेकंद राहिली. वीस सेकंद राहिली. वीस कापूर कापूर सांगा काय काय आणलं. कागद एक, कॉफी दोन, काजू तीन, कढई चार, कप पाच, कात्री सहा, कंगवा सात, कानातलं आठ, कांदा नऊ. आणि अगदी द्यायचे ठरवले कापूर तरी दहा. पाच वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. सात वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला मिळाली. अभिनंदन. अकराही वस्तू आणल्या असत्या तर तिसरं बक्षीस मिळालं असतं, पण दोन वस्तू मिळवून दिल्याबद्दल झी मराठीकडून हा कापूर. तुमच्या तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. आत्तापर्यंत जितकं प्रेम आणि सपोर्ट त्याने मला दिलाय तितकंच आयुष्यभर राहू दे. म्हणजे जितकं माझ्या आईवडिलांनी मला कष्टाने आजपर्यंत पुढे आणलंय त्यापेक्षा किंबहुना जास्त सपोर्ट त्याला माझं करिअर घडवण्यासाठी तो मला करतोय आणि तो तसाच राहावा इतकीच अपेक्षा आहे. काय राहील दुसरी अपेक्षा. त्याला ॲक्च्युली एखादी गोष्ट विचारली ना की तो खूप मोठा पॉज घेतो आन्सर देण्यासाठी. म्हणजे मी विसरून जाते तोपर्यंत आन्सर मिळेपर्यंत की मी त्याला काय विचारलं होतं. प्रपोजच्या वेळेला नाही ना असं झालं. काय जरा पटकन सांगाल का. त्यामध्ये काय इतका विचार करत असतो माहित नाही. आता सुद्धा बघा केवढा पॉज हो की नाही अनालाइज करायला लागतं क्वेश्चनला. सो हो किंवा नाही त्यावर डिपेंडपासून पॉज कमी होईल. इथून पुढे कमी करू. अरे वा 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 नशीब होऊ द्या नाही बोलले. तिसरी अपेक्षा. बिझी शेड्यूलमध्ये थोडासा फॅमिलीला वेळ नाही देऊ शकतो थोडा कमी देतो तर तो थोडासा वाढवावा. प्रयत्न करीन इथून पुढे. नक्की. हा तुम्ही तुमच्या तीन अपेक्षा थोडं नाही होत. बिझी शेड्यूलमधून सगळं घर चालवायचं असतं आपल्याला दोघांना त्यामुळं कधी कधी वेळ द्यायला नाही जमत. सो तेवढ्या अपेक्षा सांग. तेवढी अपेक्षा माझी हीच आहे की बाबा तेवढं सांभाळून घ्यावं. तुमचाच बॉम्ब तुमच्यावर काय मान्य. मी ट्राय करेन. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा म्हणजे थोडं तिला पण टेन्शन असतं सो त्याच्या ह्याच्यात चिडचिड होत असते कधी कधी. पेशन्स लेवल थोडी वाढवली पाहिजे अजून जेणेकरून तिला पण फायदा होईल आणि मला पण फायदा होईल. कधीपासून. आजपासून आत्तापासून. मी येण्याने एवढं झालं तरी खूप झालं. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे मला पण थोडं फिरायची आवड आहे. सो कोणाबरोबर. फॅमिली बरोबर आवडेल. व्हेरी गुड. आणि तिच्याकडून पण थोडं स्पॉन्टेनियस प्लॅनिंग यावं की बाबा चला आपण आज इकडे जाऊ चला आपण आज तिकडे जाऊ. सो स्पॉन्टेनियस प्लॅनिंग यावं तिच्याकडून पण दरवेळी माझ्यावरती डिपेंड राहून उपयोग नाही. ॲक्च्युली होतं म्हणजे कधी कधी वेळ इतका नसतो ना की मलाही ठरवता येत नाही. मग मी विचार करते की त्याने ठरवावं. तीच अपेक्षा आहे की तुम्ही कधीतरी ठरवावं.
करेन मी, ट्राय करेन, त्याचाही करेन प्रयत्न. प्रयत्न करणार आहे कुठल्याही गोष्टीला, उद्यापासून करेन, आजपासून करेन असं सांगितलेलं नाही. बरोबर, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.